विधायक गणेश नाइक ने अधिकारियों को दिया अल्टीमेटम, अरौली की सड़क सुधारो, स्ट्रीट लाइट चालू करो वरना करेंगे आंदोलन। अरौली के भाजपा विधायक गणेश नाइक ने आज अरौली के दीवा कोलीबाड़ा इलाके से लेकर टोल नाका तक के बदहाल रोड का दौरा किया और महानगर पालिका अधिकारियों को तत्काल सड़क सुधारने का निर्देश दिया। पूर्व मंत्री ने दौरे के बाद कहा कि इस इलाके में सड़क पूरी तरह गड्ढे में तब्दील हो गई है, जो वाहन चालकों के लिए जानलेवा बन रही है। वहीं स्ट्रीट लाइट भी खराब है। उन्होंने अधिकारियों को अल्टीमेटम देते हुए कहा कि यदि 10 दिनों के भीतर सड़क गड्ढा मुक्त नहीं हुई और स्ट्रीट लाइट नहीं सुधारी गई तो अगली बार तीव्र आंदोलन करेंगे। मागच्या आठवड्यामध्ये माननीय आयुक्त अभिजीतजी बांगर साहेबांना मी सांगितलं होतं की नवी मुंबईला जोडणारे जे रस्ते आहेत ते महापालिकेचे मेजॉरिटी रस्ते आहेत, परंतु काही ठिकाणी PWD, MSRDC, सिडको, MIDC, PWD यांचेसुद्धा रस्ते त्या ठिकाणी क्रॉस होतात आणि म्हणून सर्व अधिकाऱ्यांशी ऑनलाईन मीटिंग करा आणि नवी मुंबईच्या कनेक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेणाऱ्या सर्व यंत्रणांना आपल्या भागातील रस्त्यांना पडलेले खड्डे, डिवायडर काही ठिकाणी तुटलेले आहेत, काही ठिकाणी लाईट्स त्या ठिकाणी निकामी झालेले आहेत आणि म्हणून आता ह्या दिवा ऐरोली ब्रिजवरच्या या परिसरात असलेल्या अधिकारी वर्गांना मी भेटलो, त्यांना मी सांगितलं, विनम्रपूर्वक सांगितलेलं आहे की बाबा तुम्हाला काय आम्ही येणारा त्याची कल्पना नसेल, परंतु आज आम्ही येऊन सांगतो की आज रविवार आहे, पुढच्या रविवार परत पुन्हा एकदा चक्कर मारू, तोपर्यंत ह्या ब्रिजवर असलेल्या सगळ्या लाईट्स संध्याकाळी बंद असतात आणि त्या लाईटने त्या डल असतात, डल म्हणजे त्या लाईट नावापुरत्या लाईट्स आहेत। जरा आपण अधिकारी वर्ग ऐकताना ते लाईट प्रखर पाहिजे, प्रखर नुसत्या नावापुरत्या लाईट नको आहेत। त्याचबरोबर जरी मुंबई महापालिकेचा हा भाग असला तरीसुद्धा रस्त्याचं काम MSRDC मार्फत त्या ठिकाणी जी यंत्रणा राबवते त्यांचं काम आहे हे रस्ते दुरुस्त करण्याचे, नवी मुंबई महापालिकेतले असो किंवा मुंबई महापालिकेतले असो। आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं अधिकारी वर्गाला मी सांगितलेलं आहे की तुम्ही वरिष्ठांशी संपर्क साधा, गणेश नाईक इथले आमदार येऊन त्याने आम्हाला ह्या गोष्टी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत, अडचण असेल तर तुम्ही मला कळवा असं पण त्यांना मी सांगितलेलं आहे, जेणेकरून ह्या ज्या जनतेला सतावणाऱ्या खड्ड्यामध्ये स्कूटर गेल्यानंतर स्कूटरवाला पडतो, मागून येणारी ट्रक त्याच्या अंगावरून जाते, कोणाचे हात पाय तुटतात, कोणाला जीवानिशी जावं लागतं, या गोष्टी टाळण्याकरता त्या ठिकाणी ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे। माननीय आयुक्तांना मी सांगितलं होतं आणि जर का नाही झालं तर आम्ही उग्र आंदोलन करू म्हणून सांगितलं होतं, आज फक्त मी पाहणी करण्याकरता आलेलो आहे, पुढच्या वेळेला येणार तो उग्र आंदोलन करण्याकरता येईल। बता दें कि विधायक गणेश नाईक लगातार जन समस्याओं और सुविधाओं को लेकर दौरा कर रहे हैं। रविवार को अरौली के कोविड केयर सेंटर का दौरा करने के बाद पूर्व मंत्री ने उड़ान पुल के नजदीक के इलाके का दौरा किया। यहाँ स्ट्रीट लाइट में बल्ब नहीं होने से अक्सर अंधेरा रहता है। नागरिकों की इन दिक्कतों पर उदासीन महानगर पालिका के रवैये पर गणेश नाईक ने सख्त नाराजगी जताई और अधिकारियों को तत्काल हालत सुधारने को कहा है। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन को दबाना मत भूलें।